यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी. खेडमधील सभेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. नेहमीप्रमाणे भाषणात काहीच नव्हतं, तीच भाषा आणि तेच टोमणे होते. 40 आमदार नाकाखालून निघून गेले, त्यामुळे हे हताश भाषण होतं असंही फडणवीस म्हणाले. तेच शब्द, तीच वाक्य, तेच टोमणे, काहीही नवीन या सभेमधनं मिळालं नाही. त्यांच्या नाकाखालून 40 लोक निघून गेल्याचा संताप आणि निराशा या दोन्ही गोष्टींमुळे त्यांच्या भाषणामध्ये केवळ हताशा ही आपल्याला पाहायला मिळत होती. त्या व्यतिरिक्त त्यात काहीही नव्हतं. त्यामुळे अशा हताश भाषणावर आणि अशा टोमण्यांवर कुठलीही प्रतिक्रिया देणं मी योग्य समजत नाही.